तर आज मी तुम्हाला दीपोळी स्पेशल सेम हॉटेल स्टाईल अशी पाच लेअरची खुसखुशीत परफेक्ट बालुशाही बनवून दाखवणार आहे तर आता ही बालुशाही बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि आपल्याला जर सेम हॉटेलसारखी बालुशाही घरच्या गर घरीच मिळाली तर आपण या दीपोळीला ही नक्कीच करू शकतो तर या ठिकाणी मी तुम्हाला एक किलो प्रमाणाची बालुशाही करून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यानंतर आपल्या ग्रुपवरती पुढे शेअरसुद्धा करा तर मग मैत्रिणींनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या पूजा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साइडच्या या चिन्हावरती सुद्धा क्लिक करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बालुशाहीला काय काय साहित्य लागतं हे पहिल्यांदा पाहून घेऊ तर मी एक किलोची बालुशाही करणार आहे तर त्यासाठी एक किलो मैदा घेतला आहे चांगला चाळून घेतलेला आहे त्यानंतर एक बाऊलभर असं दही आणि दही हे फ्रेश असावं पाऊन किलो साखर त्यानंतर एक वाटी साजूक तूप वेलची पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ हे असलं पाहिजे त्या पदार्थाची गोडी वाढते तर आता हे साजूक तूप जे आहे ते मी गरम केलेलं आहे आणि चांगलं कोमट होऊ दिलेलं आहे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही तर आता हे तूप मी पिठामध्ये टाकून घेतले त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा बेकिंग पावडर जर बेकिंग पावडर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा घ्या सोड्याने सुद्धा ही बालुशाही परफेक्ट होते पण एक चमच्यापेक्षा जास्त बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर तुम्ही घेऊ नका कारण एक किलो मैद्यासाठी मीडियम साईजचा जो आपल्या घरामध्ये चमचा असतो त्याने हे तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घ्या एकदम परफेक्ट बालुशाही येते तर आता हे पीठ आपण त्या तुपामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण दही पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तर आता ही बालूशाही मळण्याची एक पद्धत आहे हे पा अशा पद्धतीने गोलगोल करून पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर दह्याचं प्रमाण म्हणाल तर आपल्याला एक किलो मैद्यासाठी अडीचशे ग्रॅम असं दही लागेल तर अडीचशे ग्रॅम म्हणजे साधारण एक दोन ग्लास दही होतं तर एकदम परफेक्ट असं आणि दही हे जास्त आंबट नसावं एकदम फ्रेश असं दही वापरा तर आता आपलं हे पीठ चांगलं मळून झालं आहे तर आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच ठेवून देऊया तोपर्यंत बालुशाहीसाठी पाक तयार करून घेऊ तर पाक करण्यासाठी या ठिकाणी पाऊन किलो साखर तर यामध्ये पाणी आपल्याला फक्त साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर वेलची पावडर तर आता मीडियम फ्लेमवरती आपण हा पाक तयार करायला ठेवू आणि त्यानंतर इकडे लगेचच तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तर हे पहा जवळपास दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण पाक झालाय का नाही ते चेक करून घेऊया तर आपल्याला बालूशाही करण्यासाठी दोन तारी पाक लागतो तर पाण्यामध्ये जर चेक कराल तर ही घट्टसर अशी गोळी बनली नाही पाहिजे हे पहा फक्त हे एका ठिकाणी गोळा झालं पाहिजे असा पाक आपल्याला करावा लागेल तर ही चाचणी जर पुढे गेली तर यामध्ये दोन ते तीन चमचे असं पाणी टाकून चाचणी परत मागे करून घ्या त्यानंतर आपल्याला किचन ओटा हा साप असावा कारण या किचन ओट्यावरतीच आता मी सर्व बालुशाही करून घेणार आहे तर मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे ले पाच लेअरची ही बालुशाही मी बनून दाखवते तर त्यासाठी आपल्याला किचन ओट्यावरतीच हे सर्व करावं लागेल ताटात हे करता येणार नाही तर किचन ओटा मी एकदम स्वच्छ करून घेतला आहे तर हे पा अशा प्रकारे बेलण्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपल्याला हे अशा प्रकारे गोल्याची पोळी करून घ्यायची आहे तर हे पा चाकूने मी तीन याचे लेअर कापत आहे त्यानंतर एकावरती एक ठेवून एक परत आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे पीठ थोडंसं जास्त असल्यामुळे हे वेळ लागते आणि अवघड जाते त्यामुळं मी बेलण्याचा वापर केला जर अर्धा किलो असेल तर हातानेच आपल्याला याला व्यवस्थित करता येईल तर हे आडवं आणि उभं असं पीठ पसरवत जायचं आणि आडव्या उभ्या या चाकूने अशा पद्धतीने काप करायचे आणि एकावर एक असे एक चार पाच लेअर करून परत एकदा हे पीठ पसरवून घ्यायचं जवळपास हे मी अशा स्टेप पाच वेळेस बनवलेले आहेत म्हणजे पाच लेअर पडतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जसं मी दाखवते अशा पद्धतीने करा जास्त काही वेळ लागत नाही जवळपास तळण्यासाठी एक तास आणि हे सर्व तयारी करण्यासाठी पाक करण्यासाठी एक तास दोन तासामध्ये ही आपली एक किलोची बालूशाही तयार होते पाच लिअर करून झाल्यानंतर या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये हे पीठ मी पसरवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की चाकूच्या साहाय्याने मी लांबट लांबट असे याचे काप केलेत आणि आपल्याला जेवढ्या आकाराची बालुशाही करायची आहे तेवढ्या आकाराचा एक तुकडा घेऊन हे पा अशा पद्धतीने लांबट आकार करून घ्या आणि तळ हातावरती गोल गोल असं करून घेऊन आपल्याला हलक्या हाताने याला बोटाच्या साह्याने खोलगट असा आकार द्यायचा आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण सर्व बालुशाही करून घेऊ व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की ही बालुशाही अवघड आहे किंवा आपल्याला जमेल का नाही तर मैत्रिणींनो ही एक किलोची आहे तर तुम्ही पाव किलोची ही बालुशाही नक्की घरी करून पहा तर याचे जवळ पाच पाच आपण लेअर केलेले असल्यामुळे ले ही बालुशाही वरून एकदम क्रिस्पी आणि पाक पण व्यवस्थित असा आतपर्यंत पोहोचतो सर्व बालुशाही आपली तयार करून झालेली आहे तर तळायला घेऊया तर तळण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो तेल मी कढईमध्ये तापत ठेवलं होतं तर आता हे तेल आपल्याला मीडियम तापलेलं पाहिजे जास्त कडक तेल तापलेलं नसावं आणि सर्वात महत्वाची ही स्टेप आहे की बालुशाही व्यवस्थित तळता आली पाहिजे तर, तर वेळ जास्तीत जास्त दहा मिनटं तरी लागतो तर मी या ठिकाणी जवळपास आठ नऊ बालुशाही एकदम तळत ता आहे फक्त कढई थोडीशी मोठी असावी म्हणजे आपल्याला एकदमच या तळता येतील तर मैत्रिणींनो जर हे तेल जास्त कडक तापलं तर आपल्याला वरून हे ब्राऊन झाल्यासारखं दिसतं पण आतमधून हे पूर्ण कच्चे राहतात त्यामुळं एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला शेवटपर्यंत ही बालुशाही एकसारखी ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे वरचे लेअर हे एकदम क्रिस्पी येतील आणि मधून ही मस्त खुसखुशीत होईल तर मैत्रिणींनो आता आपली सर्व बालुशाही तळून झालेली आहे तर इकडे पाक आपला जास्त थंड नाही तर कोमट झालेला आहे आणि यासाठी पाक थंड झाला तरी चालेल तर हे पहा एक दोन ते तीन मिनटं मी पाकामध्ये ही बालुशाही अशा पद्धतीने बुडून ठेवली होती आणि दोन मिनटानंतर एक एक करून आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण तळल्यानंतर पाकामध्ये दोन ते तीन मिनटं ठेवली होती आणि संपूर्ण काढून घेतली तर मैत्रिणींनो एवढ्या साहित्यापासून आपण जवळपास चाळीस ते पंचेचाळीस अशी परफेक्ट हॉटेलसारखी बालुशाही घरच्या घरी बनवली आहे तर मैत्रिणींनो मग आता दर दिवाळीला बरेच जण बालुशाही घरी जमत नाही म्हणून आचार्याकडून बनवून घेतात तर मग आता आचाऱ्याकडे जाण्याची गरज नाही तर घरच्या घरी तुम्ही ही सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता तर मैत्रिणींनो यावर्षीच्या दिवाळीमध्ये कमीत कमी पाव किलोची का होईना या पद्धतीची तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट्स कळवायला विसरू नका आणि पुढे ग्रुपवरती सुद्धा गरजू मैत्रिणींना शेअर करा म्हणजे सुद्धा ही बालुशाही बघतील आणि शिकतील तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना दिपाळीच्या मनापासून खूप